विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी शनिवारी भुसार गल्लीत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी झोन क्रमांक 3 मध्ये टाळे ठोकून आंदोलन आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये शनिवारी भुसार गल्ली इथं रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचं माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी सांगितलं. गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिका आयुक्त आणि झोन क्रमांक 2 झोन क्रमांक 3 मध्ये स्मार्ट सिटीच्या मंजूर असलेल्या कामाची पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन ड्रेनेज लाईन रस्ता आणि काँक्रीट रस्ते त्याचबरोबर इतर सर्व कामं निकृष्ट दर्जाची आणि बोगस कामं तसंच बेकायदेशीर कामं झाल्यानं निवेदन देऊन आणि आंदोलन करून देखील आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांनी सदर कामासंदर्भात चौकशी केली का नाही याची माहिती आणि कामासंदर्भात कार्यवाही केली नसल्यानं त्या भागात मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी रस्त्यावरून वाहून जात आहे. ड्रेनेज लाईनमध्ये घाण पाणी प्रत्येकाच्या घरासमोर वाहून जात आहे. याबाबत झोन अधिकारी एसआय सीएसआय जेई आणि एई कोणत्याही अधिकाऱ्याची लक्ष देण्याची भूमिका नसल्यानं एकही काम पूर्ण होत नाही. त्यामुळं गुरुवारी झोन क्रमांक 2 आणि झोन क्रमांक 3 मध्ये टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं. 3-4 महिन्यांपासून पाणी वाहत चाललेलं आहे, त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी 100 बेकायदेशीर नळ त्यावेळी कट केलं होतं. आता आमचं मत आहे की बाबा हे पाणी वाहून चाललेलं आहे, तो फार भयानक पाणी आहे. दिवाळीमध्ये आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सांगून सर दिवाळीपर्यंत बंद करतो असं म्हटले होते, परंतु बंद केलं गेलं नाही. त्यामुळं रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे. म्हणून आम्हाला म्हणायचं की सार्वजनिक नळ तुम्ही कट करायला लाव, एवढं खाजगी नळाचं पाणी रस्त्यावर येत असेल तर त्याला तुम्ही कट करीन किंवा त्यांच्यावर कारवाई करीन, त्यांना तुम्ही नोटीस देईन. हे प्रकार जे चाललेलं आहे हलगर्जीपणा या ठिकाणचे जेई लोकांचं, त्यामुळं आम्ही आज ठरलो की या 2-3 झोनमध्ये आंदोलन करायचं. आम्ही 3 आंदोलन करून या ठिकाणी साहेबांचं वामरे साहेबांचं ऐकून त्या ठिकाणी बाबा या सातपुते वस्ती आणि भुलाबाई चौक या आमच्या परिसरात येत नाही, प्रभाग क्रमांक 2 येत आहे झोनमध्ये. झोन 2 आला आजच या ठिकाणी माझी रिटायरमेंट असलेले PHE अधिकारी यांनी या ठिकाणी झोन अधिकारी म्हणून आलेले आहेत, त्यामुळे आम्ही इथं झोन ऑफिसमध्ये आता बसून चर्चा करून 2 तरी काय कामाचं सुरुवात लवकर केलं नाही, त्यामुळं वाघमारे साहेब आणि राठोड साहेब बाकीचे इतर लोक इथं बसून आम्ही झोन ऑफिस या ठिकाणी राठोड साहेब सांगितल्यामुळं झोन ऑफिस बंद केला. गेल्या काही महिन्यांपूर्वी सोलापूर महापालिकेचे अधिकारी आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी झोन क्रमांक 3 हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मध्ये असलेल्या ड्रेनेज लाईन पिण्याचं पाईपलाईन रस्ता काँक्रीटीकरण त्याचप्रमाणे इतर सर्व कामांची पाहणी करण्याकरता आलेले होते. या संदर्भात दोषींवर कारवाई करावी अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली आहे.